सासरी विवाहितीचा शारीरिक आणि मानसिक छळ करून नणंदेच्या नवऱ्याने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सांगलीमध्ये घडली. या प्रकरणी पती आसिफ गफार जमादार, सासरे गफार इसाक जमादार, सासू जुलेखा गफार जमादार, नणंद आसिया हारून शेख, नणंदेचे पती हारून रमजान शेख, लहान नणंद उमेरा सलमान जमादार, सर्व राहणार गोंधळी प्लॉट रमामतानगर सांगली यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलीचे 4 सप्टेंबर 2019 रोजी संशयित आसिफ जमादार यांच्याशी सांगली येथे लग्न झाले. लग्नानंतर गोंधळी प्लॉट रमामतानगर सांगली येथे सासरी पीडित नांदाव्यास गेली असता लग्न झाल्यानंतर 4 महिने संसार व्यवस्थित झाला होता. मात्र लग्नाच्या 4 महिन्यानंतर जानेवारी 2020 पासून पीडितेच्या सासू सासरे आणि पती यांनी कोणत्या ना कोणत्या कारणावरून तिला वाईट बोलत होते. सासू सासरे नेहमी तिच्यासोबत भांडायचे आणि घरी राहू नको असे बोलायचे. तसेच पीडितेच्या पतीला पीडितेविरोधात सांगून भडकवायचे. पती पीडितेला शिवीगाळ आणि मारहाण करत असे. तसेच पीडितेचे नणंद आसिया शेख हिचे पती हारून शेख यांनी पीडित घरी एकटी असता स्वयंपाकखोलीमध्ये येऊन पीडितेला मिठी मारून लज्जा उत्पन्न येईल असे कृत्य केले आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. घडलेला प्रकार पीडितेने पती सासू सासरे नणंद आसिया उमेरा यांना सांगितले असता त्यांनी पीडितेस शिवीगाळ करून मारहाण केली. तर पती आणि सासूने पीडितेच्या अंगावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न करून याबाबत तुझ्या बाहेरच्या लोकांना काही सांगितलेस तर तुला जाळून टाकेल अशी धमकी दिली असे सांगली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले असून सासरच्या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. माझी मुलगी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये आहे. माझ्या मुलगीला अजून न्याय मिळाला नाही. माझ्या मुलगीवर शारीरिक छळ झाला आहे आणि छळ केलेला तिने अजून आरोपी बाहेर फिरायला लागल्यात. तिला अजून अटक झालेला नाही आहे. माझी विनंती आहे कलेक्टर साहेबांना, SP साहेबांना माझी कळकळून विनंती आहे की तिला लवकरात लवकर अटक करावं.